धक्कादायक घटना गुजरातमधल्या सुरतची. दिव्या बोरकतरिया नावाच्या 20 वर्षांच्या मुलीनं आत्महत्या केली आहे. एका बिल्डिंगच्या 11व्या मजल्यावरून उडी मारून तिनं आत्महत्या केली. पण त्याही पेक्षा धक्कादायक तिची सुसाईड नोट आहे. माझ्या अंत्यसंस्कारावर खर्च करू नका, त्यापेक्षा गोव्याला जाऊन एक एक पेग मारा, असं तिच्या आई वडिलांना सुसाईड नोट मध्ये तिनं सांगितलंय. बघूयात दिव्याच्या सुसाईड नोट मध्ये तिनं नेमकं काय लिहिलंय. आई बाबा, तुम्ही मला 2 ऑप्शन्स दिले होते. लग्नासाठी 2 वर्ष थांब किंवा ब्रेकअप करून टाक. मी 2 वर्ष थांबू शकत नव्हते. तुम्ही जेव्हा माझं हे पत्र वाचाल तेव्हा तुम्हाला माझा ऑप्शन समजेल. आई, तुझ्या रोजच्या टोमण्यांना मी वैतागले होते. माझ्यात अजून सहन करण्याची हिंमत नव्हती. माझ्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारावर खर्च करू नका, त्याऐवजी गोव्याला जाऊन एक एक पेग मारा. दिव्या ही अतिशय हुशार मुलगी होती. ती बीकॉमची 2ऱ्या वर्षाची विद्यार्थिनी होती. ती शिक्षणाबरोबरच पार्ट टाइम नोकरीही करत होती, घरी क्लासेसही घेत होती आणि ब्युटी पार्लरही चालवत होती. ती जिथे नोकरी करत होती तिथल्याच एका मुलाबरोबर तिचं प्रेमप्रकरण सुरू होतं. ऑफिसमध्ये हे समजल्यावर दोघांनाही ऑफिसमधून काढून टाकण्यात आलं. त्यानंतर तिनं आत्महत्या केली. पण तिनं लिहिलेली सुसाईड नोट अत्यंत अस्वस्थ करून आणि अनेक प्रश्न निर्माण करून गेली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.